नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. वसमत शहरामध्ये, वसमत तालुक्यामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. आपण पाहिलं असेल की आमदार खासदार हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करतात, पण वसमत तालुक्यामध्ये जरा वेगळं चित्र पाहायला मिळते. गिरगाव मठाचे महंत गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकांचं झालेलं जे नुकसान आहे त्याची पाहणी करत आहेत. आपल्यासोबत स्वतः गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज आहेत. महाराज, तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताय. काल परवा जो वसमत तथा वसमत परिसरामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी झाली, त्याच्यामध्ये वसमत शहर तथा परिसरातील काही ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. खरं म्हणजे पाहायला गेलं तर मी प्रत्येक, जसं की गिरगाव असेल, पळसगाव असेल, इंजनगाव असेल, खुदनापूर असेल, तथा अनेक गावामध्ये प्रवास केला. त्या प्रवासाच्या दरम्यान असं पाहण्यात आलं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावरती ज्यावेळेस गेलो त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यांच्या ज्या नुकसानी पाहून इतकं दुःख वाटत होतं. कारण इंजनगाव परिसरामध्ये पाहिलं गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या प्रवाहाच्या पाण्याने तिथली काळी माती वाहून गेली होती. मोठमोठ्या प्रकारचे खड्डे पडले होते. अशा एवढ्या दुःखाचं सावटामध्ये असं कुठंतरी आम्हाला वाटतं की चला, आपण प्रत्येक शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण प्रत्येक शेतकरी हा स्वतःच्या सुखाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवत असतात, त्याचबरोबर आम्हाला असं वाटतं कुठेतरी दुःखामध्ये सुद्धा आपण त्यांच्या सामील झालं पाहिजे. या दृष्टीने आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याची पाहणी केली आणि कुठेतरी वाटलं की चला, प्रशासनाच्या माध्यमातून आपण त्यांना काही मदत मिळवून देता येते का, त्याच्या माध्यमातून मदत मिळवून देता आली तर तोही आपण मदत मिळवून देऊया. या अनुषंगाने मी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलेलो आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाताय, काय तिथं तुम्हाला आढळून येते? शेतकऱ्याची परिस्थिती सध्या कशी आहे? किती नुकसान झालंय? शासनाकडे काय मागणी करायला पाहिजे? किंवा किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तत्काळ काय मागणी करायला पाहिजे? शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यायला पाहिजे का? आता तसं तर शेतकरी राजा हा इतका मोठा दिलदार मनाचा राजा आहे. कारण एवढं सगळं काही वाहून गेलं तरी सुद्धा तो दुःखाचं सावट तो त्याच्यावरती घेत नाहीये. खूप मोठं दुःख असतं परंतु ते दाखवत नाहीये. खऱ्या अर्थानं एकमेव आपण म्हणतो, इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, ही फक्त मन आहे खऱ्या अर्थाने. कारण त्याच्यावरती जी झालेली नैसर्गिक आपत्ती आहे ही कोणीच भरून काढू शकत नाही. आज त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान आहे. परंतु शासनाने, मला एकच सांगायचं आहे, प्रशासनाला एकच विनंती करायची आहे की आपण लाखो रुपये तरी त्यांना देऊ शकत नाही, परंतु आज त्यांची जी जीवनप्रणाली आहे ती सुरळीत चालण्यासाठी त्यांना तुरंतमध्ये त्यांना मदत मिळवून दिली पाहिजे. एवढंच मी प्रशासन मायबापांकडे मी विनंती करत आहे. सातत्यानं शेतकरी आम्हालाही सांगतात, तुम्हालाही संवाद साधताना शेतकऱ्यांसोबत ही बाब आढळून आली असेल की पीक विम्याचा मोठा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विमा मिळालेला नाहीये. त्या संदर्भात काय संवाद साधला तुम्ही शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असताना असं कळून आलं की परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटलेला आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटलेला आहे, परंतु हिंगोली जिल्हा हा पीक विमा संदर्भात वगळण्यात आलेला आहे. तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की तोच का वगळला, त्यालासुद्धा प्रशासनानं त्याच्यावरसुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. वसमत शहरामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी तलावात फुटून तलावातलं पाणी हे लोकांच्या घरात शिरलं होतं. त्या ठिकाणी देखील आपण पाहणी केलेली आहे. काय चित्र होतं त्या ठिकाणी? त्या ठिकाणी सुद्धा खूप विदारक परिस्थिती निर्माण झालेली होती. अनेक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. कुणाचं अन्न जे काही असेल, पीठ असेल, दाळे असतील, ते सुद्धा संपूर्ण भिजलेले होत्या. खऱ्या अर्थाने ते जो तलाव फुटला आणि त्याच्या माध्यमातून जो फ्लो पाण्याचा जास्त आला त्याच्यामध्ये अनेक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. त्याचंसुद्धा तुरंत पंचनामे वगैरे करून त्यांना मदत भेटली पाहिजे. एवढंच मी प्रशासनाला विनंती करत आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते गिरगाव मठाचे महंत गुरु शिवाचार्य महाराज, ज्यांनी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचं ढगफुटी सदृश्य पावसामुळे जे नुकसान झाले आणि वसमत शहरामध्ये जो गुरुद्वारा शेजारी तलाव होता तो तलाव फुटून जे पाणी हे लोकांच्या घरामध्ये घुसलं त्या ठिकाणी जाऊन देखील त्यांनी पाहणी केली आहे. वसमत विधानसभेत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले आणि गिरगाव मठाचे महंत शिवाचार्य गुरुपादेश्वर महाराज हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन
पिकांची पाहणी करत आहेत आणि ते शासनाकडे शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्या अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.